भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश चांबरे यांचा प्रचाराचा धडाका बघायला मिळतोय. मोहनगावामध्ये निलेश चांबरे यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. निलेश चांबरे यांची कल्याण पश्चिममध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केलेली होती. भिवंडीमधला हा निलेश चांबरे यांचा प्रचार मोठ्या संख्येनं त्यावेळेला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मोहनगावामध्ये निलेश चांबरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देवाची दृश्य आपण बघू. असंख्य लोक जमा झाले, काय सांगायचं? नक्कीच ही विजयाची रॅली आहे. का असंख्य आमच्या भगिनी बांधव सर्व रस्त्यावर येऊन आमच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. आज म्हणायचं गेलं तर असा एकमेव जिजाऊ संघटना की ज्याच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी प्रहार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण कुणबी संघ आहे. विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे विजयाची रॅली आज इथून सुरुवात होते. आमच्याकडे काही कुठून मोदी येणार, पंतप्रधान मोदीजी येणार किंवा शरद पवार साहेब येणार म्हणून गर्दी जमवायची नसते. त्यांच्यातीलच एक बांधव आहे आणि त्या बांधवाला खासदार करण्यासाठी सर्व बंधू भगिनी या रॅलीमध्ये उपस्थित आहेत, हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत. आज कल्याणमध्ये आपल्या लाल चौकीची एक मोठी सभा होणार आहे, त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर तसं बच्चू कोडे पण उपस्थित होणार आहे, तेही एक भाषण करणार आहे, काय सांगत आहे? बच्चू भाऊ येणार आहेत त्या सभेसाठी. त्यामध्ये कल्याणचे विषय विविध विषय मी मांडणार आहे, बच्चूभाऊही मांडणार आहेत, जेणेकरून या विषयांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये वाचा फोडून आमचा माणूस कसा जगतो, आमच्या भगिनी पापड लाटता लाटता कसे पाठीचे कणे गेलेले आहेत, इथल्या मिलचा विषय आहे तो विषय मध्ये आज 2009 पासून आमच्या बांधवांना पैसे मिळाले नाहीत आणि आदानीने तिथे कन्स्ट्रक्शन सुरू केलेले, या विविध विषयाला वाचा फोडणार. कल्याण शहर हे एकदम सुशोभित आणि व्यवस्थित कसं होईल याबाबत बऱ्यापैकी वाप होईल. कल्याण मतदारसंघाच्या लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बच्चू कडे यांनी पाठिंबा दिला, ते महायुतीचे आहेत. मात्र भिवंडी लोकसभेच्या महायुतीच्या कपिल पाटीलला पाठिंबा नाही, तर त्यांना तुम्हाला पाठिंबा दिला, बच्चू भाऊ जे काम करतात तेच काम निलेश चांबरेही करतोय, त्यामुळे समाजाच्या विकासासाठी त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचा उद्याला बघितलं असेल आपण, जे लोक कामच करत नाही अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना पाठिंबा देण्यापेक्षा एक जनसामान्याचा कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा पोरग स्वतःच्या पायावरती जर व्यवसायातून आलेल्या पैशातून हॉस्पिटल उभं करतोय, गावगाव मेडिकल कॅम्प करतोय, 8-8 CBSE शाळा निर्माण करतोय, इतकंच नाही तर कोकणभर 45 अभ्यासिका निर्माण करतो, हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतो, लाखो भगिनींना रोजगार उपलब्ध करतो, तर त्याच्या मागे बच्चू भाऊ आणि प्रकाश जी आंबेडकर राहणार असतात.